अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जामनेर येथे काँग्रेसच्या नेत्या माजी महिला आयोग सदस्य ज्योत्स्ना विस्पुते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। तर या ठिकाणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना सध्या होत असलेल्या भारनियमनाविषयी विचारणा केली असता केंद्र सरकारने कोळशाचे योग्य नियोजन न केल्याने राज्यात भारनियमन सुरू असल्याची टीका राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे। तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या पाटीत खंजीर खुपसले या वक्तव्याचे समर्थनही त्यांनी याप्रसंगी केले। याप्रसंगी काँग्रेसचे जिल्ह्यातील ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। सध्या देशामध्ये कोळशाची टंचाई अत्यंत प्रचंड आहे आणि दुसरी बाब म्हणजे की कोळसा हा वेळेवर उपलब्ध होत नाही, त्याचं कारण रेल्वेचे जे रॅक्स असतात जे कोळशाची वाहतूक करतात त्याची कमतरता आणि त्यांचं वेळापत्रक आणि यामुळं देशातच कोळशाची मोठी टंचाई झाल्यामुळं विजेचं फार मोठं संकट देशामध्ये ओढवलेलं आहे। केंद्र सरकारच्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी, केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी, केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी वारंवार बैठका घेऊन या ठिकाणी अनेक निर्देश दिलेले आहेत, परंतु माझ्या माहितीनुसार CIL मध्ये अजूनही बऱ्याच जागा खाली आहेत, पूर्ण वेळ त्या ठिकाणी चेअरमनसुद्धा नाही, अशा सगळ्या परिस्थिती असल्यामुळं CIL चं व्यवस्थापन कुठंतरी चुकलेलं आहे केंद्र सरकारच्या कोळसा कंपनीचं आणि त्याच्यामुळं हे सगळं संकट आलेलं आहे। हे संकट इतक्या लवकर जाणार नाही, याला 2-2.5 वर्ष तरी लागतील, त्यामुळं विजेचं संकट हे कोळशाच्या अभावी देशामध्ये राहील। सद्यस्थितीमध्ये राज्याचा जर आपण विचार केला तर राज्यामध्ये कोळशाचा पुरवठा आम्ही मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणतो सूक्ष्म नियोजन आमच्या व्यवस्थापनाचं या ठिकाणी करून ज्या कोळसा खाणी आहेत त्या कोळसा खाणीमध्ये आमचे अधिकारी बसवून रेल्वेच्या सायडिंग्सवर आमचे अधिकारी बसवून आम्ही त्याचं सूक्ष्म नियोजन करून सकाळ संध्याकाळ आमच्याकडे किती कोळसा येतो आहे, किती आला आणि किती खर्च झाला उत्पादनामध्ये त्याचं व्यवस्थित नियोजन करत असल्यामुळं आमचे 27 चे 27 संच पहिल्यांदा इतिहासामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहेत आणि संपूर्णपणे आम्ही विजेचं उत्पादन त्या ठिकाणी करतो आहोत। आज जर आपण पाहिलं तर देशामध्ये 17 राज्यामध्ये ही वीज टंचाई आहे, त्यापैकी 13 राज्यामध्ये तर मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग होतो आहे, परंतु महाराष्ट्र एक असं प्रथम राज्य आहे, अव्वल राज्य आहे की गेल्या 22-23 दिवसापासून या राज्यामध्ये अजिबात लोडशेडिंग नाही आणि त्याचा लाभ निश्चितच आपल्या सर्व वीज ग्राहकांना मिळतो आहे, कारण वीज ही आता आमच्या सामान्य नागरिकांची अत्यावश्यक बाब होत बसलेली आहे। एकीकडे कडक उन्हाळा, मला तर वाटत होतं की माझ्या विदर्भातच उन्हाळा खूप कडक असतो, पण भुसावळचं आणि तुमच्या इथलं टेम्परेचर मी आता जेव्हा विचारलं तर 2 दिवसापूर्वी 47 डिग्री क्रॉस केलेलं होतं, जेव्हा की आमच्याकडे नुसतं 45 डिग्रीवर आम्ही पोचलेलो होतो। अशी परिस्थिती जर असेल तर या परिस्थितीमध्ये शेतात उभं असलेलं पीकसुद्धा जे क्रॉप आहे ते सुद्धा जळतं आणि मग माणूससुद्धा जळायला त्याच्या स्किनवर जो परिणाम होतो आणि त्याला वीज जर राहिली नाही तर त्याला खूप ताण सहन करावा लागतो त्याचा, त्यामुळं एका सेवेच्या माध्यमातनं आमचं महावितरण हे काम करते आहे, परंतु जनतेने सुद्धा त्यांची जबाबदारी ही स्वीकारली पाहिजे। आम्ही अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आणल्यात, त्यामध्ये कृषी वीज धोरण योजना आम्ही आणलेली आहे, त्या योजनेमध्ये 50% बिलामध्ये तात्काळ माफी आहे आणि जेव्हा बिल द्यायला जातात त्यावेळेला त्या ठिकाणी आम्ही विलंब आकार आणि व्याज हे दोन्ही माफ करतो, अशा रीतीने त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी विजेचा बिल आम्ही कमी करून देतो आणि तो जे बिल भरतात ते त्याच्यातला 33% वाटा हा ग्रामपंचायतींना आणि 33% वाटा जिल्ह्याला, त्यांच्या जिल्ह्यात आणि ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये विजेची सुरळीत आणि नियमित पुरवठा होण्यासंबंधी
जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं आहे त्यासाठी वापरण्यासाठी पहिल्यांदा राज्याच्या इतिहासात हे करण्यात आलं. दुसरं जे पीडी आहेत, पीडी ग्राहक ज्यांचं परमानंट डिस्कनेक्शन झालं आहे त्यासाठी विलासराव देशमुख सन्मान योजना आणलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक सूट आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या माध्यमातून त्यांना सुद्धा दिलासा देतो. त्यानंतर अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रकाश जीवन प्रकाश योजना आम्ही आणली. 500 रुपये भरा आणि नवीन कनेक्शन घ्या असं त्या योजनेचं स्वरूप आहे. या सर्व गोष्टी आम्ही, आमची जनता आमची मायबाप आहे आणि त्या जनतेच्या सेवेसाठी त्यांच्या भल्यासाठी करतो. परंतु विजेचं उत्पादन करत असताना आम्हाला कोळसा घ्यावा लागतो, लाखो आमच्या कर्मचाऱ्यांना पगार द्यावा लागतो, बाहेरून वीज विकत घ्यायला पैसे द्यावे लागतात, बँकांकडनं कर्ज घेतो त्याचं व्याज द्यावं लागतं. म्हणून माझे सगळ्या राज्यातील वीज ग्राहकांना नम्र प्रार्थना आहे की त्यांनी त्यांना येणारं वीज बिल जे आहे ते वेळेवर भरावं, कारण आम्ही तुमची सेवा करून तुम्हाला वीज उपलब्ध करून देतो. दुसरीकडे जर आपण गेलात तर पहिले पैसे मोजा म्हणतात, नंतर तुमचं काम ते करतात. या ठिकाणी तर आम्ही पहिल्यांदा विजेचा पुरवठा करतो, नंतर त्याच्यावरती ग्राहकांना बिल मागतो. त्यामुळं हात जोडून माझी सर्व ग्राहक मायबापांना नम्र विनंती आहे की त्यांनी विजेचं बिल वेळेवर भरावं, जेणेकरून नियमित वीज पुरवठा आणि क्वालिटीची वीज पुरवठा करायला मला आपल्याकडून आशीर्वाद प्राप्त होतील, आपलं सहकार्य प्राप्त होईल. शेतकऱ्यांना जो वीज पुरवठा होतो त्याच्या संबंधीची जी नियमावली तयार करण्याचे जे अधिकार आहेत ते राज्य सरकारला नाही आणि ऊर्जा मंत्र्याला नाही, ते राज्य वीज नियामक आयोगाला आहे. आणि राज्य नियामक वीज नियामक आयोगाने चक्राकार पद्धतीने त्यांना वीज उपलब्ध करून द्या असं आम्हाला आदेशित केलेलं असल्या कारणानं आम्ही ते देतो. परंतु एक योजना जी आम्ही आणली आहे ज्या माध्यमातून त्यांना 24 तास त्या ठिकाणी वीज मिळू शकते, ती म्हणजे वीज कृषी वीज धोरण जे आहे त्यामध्ये सौर ऊर्जेचं कनेक्शन ते जे घेतात त्यामधनं दिवसा वीज त्यांना मिळते आणि रात्री मग त्यांना थर्मलची वीज वापरता येऊ शकते. अशा रीतीने त्यांना त्या ठिकाणी 24 तास वीज मिळण्याची सवलत आहे. आता मुख्यमंत्री सौर योजना सुद्धा आलेली आहे, कुसुम योजना सुद्धा आलेली आहे, त्यामध्ये सुद्धा मोठ्या सवलती आहेत. त्याचा लाभ जर शेतकऱ्यांनी घेतला या सर्व योजनांचा तर मला वाटतं की शेतकऱ्यांचा प्रश्न हा मार्गी लागू शकेल. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही याचा लाभ घेत नाही. त्यांनी ऑनलाईन जर अर्ज केले असतील तर त्याचा विचार केला जाऊ शकतो. जर ऑनलाईनच शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले नसतील तर त्याचा विचार कसा करता येईल? सर, आपल्या वेबसाईटवर इतर तालुके येतच नाही ना, रंगाव सोडलं तर. वेबसाईटवर तालुके जे दिसतात ज्या तालुक्यांनी त्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले ते दिसतात. ज्या तालुक्यांनी अर्ज केले नसतील ते कसे दिसतील? केलेले आहेत ना, भरपूर लोक पेंडिंग. माझ्याकडे कोणती अशी तक्रार नाही. आपण पहिल्यांदा माझ्याकडे बोलत आहात, माझ्याकडे रितसर जर तक्रार आली तर मी त्याची दखल निश्चितपणे घेऊन मिळवून देईल. एक लक्षात घ्या, याद्या जाहीर झाल्या याचा अर्थ जनतेला हे माहिती मिळालेली आहे की त्या लोकांनी वीज बिल भरलेलं नाही आणि त्यांना सुद्धा तोच कायदा लागू आहे. कायदा जर लागू नसता तर याद्या कशा जाहीर झाल्या असत्या? आम्ही जर सामान्य नागरिकांची वीज जर कापत असू, जर त्यांनी वीज बिल भरलं नाही तर मग मित्रांचे का कापू नयेत? आणि आम्ही नगरपालिकांचे कापले आहेत, महानगरपालिकांचे कापले आहेत, ग्रामपंचायतीचे कापलेले आहेत, पंचायत समित्यांचे कापलेले आहेत, शाळांचे कापलेले आहेत. असं नव्हे की आम्ही केलेलं नाही. एक लक्षात घ्या, सगळे सोंग घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही. तरी पैसा नसताना सुद्धा आणि राज्य सरकारची पाहिजे तशी मदत नसताना बजेटमधनं आम्ही या ठिकाणी 24 तास तुम्हाला 24/7 वीज देतो आहे, एक प्रकारची सेवा करतो आहोत आपली. म्हणून मी विनंती केली, राज्य सरकारला बजेटमध्ये आपल्या बजेट कमी असते, कंपन्या असतात ना या, त्याच्यामुळे बजेट तरतूद कमी. म्हटले की बाबा वीज मंडळाला मदत केली नाही. अहो, वीज कंपन्यांना मदत जर राज्य सरकार करू शकली असती तर याच्यापेक्षा चांगलं चित्र निर्माण झालं असतं. जेवढी केली ती समाधानकारक नाही, जेवढी जी होते, कारण कोरोनामुळे परिस्थिती, राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती वाईट आहे, आमचीही वाईट आहे. कर्ज घेण्याचे लिमिट्स असतात आणि केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला पत्र लिहून कळवलेलं आहे
की तुम्ही महाराष्ट्राच्या डिस्कॉमला कर्ज देऊ नका। आता थोडं विषयांतर असं आहे, तुम्ही काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात। काल आपले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब बोलले की राष्ट्रवादी आमच्या पाठीत खंजीर खुपसत आहे, तुम्हाला काय वाटतं? नाना पटोले साहेब आमचे प्रांताध्यक्ष आहेत, ते जर बोलले असतील तर त्यात काहीतरी सत्यता तर निश्चितपणे असेल, त्यामुळं त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे। आता ते जे त्यांनी जे भाष्य केलं ते खरं असू शकतं। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलला यू पहा। नमस्कार।